खेडकर या प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट समोर येते या परदेशात पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर दिल्लीतील सत्र न्यायालयानं ना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर खेडकरांनी परदेशात पलायन केल्याचं समजतंय बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांच कडून पूजा खेडकर यांना आता केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे मात्र पूजा खेडकर गायब झाल्याचं कळत आहे परदेशात पळून गेल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे त्यामुळे आता परदेशात पोलिसांचं पथक रवाना होईल अशी ही माहिती समोर येते